तर नमस्ते, तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल गणेश विसर्जनाकरिता थाली बनविणार आहोत। चला तर मग लगेचच थालीला सुरुवात करूया। तर थालीमध्ये आज मी स्पेशल बनवलेले आहेत खव्याचे मोदक आणि अंगुरी रसमलाई। अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट कशी थाली करायची हे सुद्धा आपण बघूया। चला तर मग सुरुवात करूया थाली बनविण्यास। तर हे बघा, इथे नेहमीप्रमाणे घेतलेले आहे मी तांदूळ आणि डाळ। थाली म्हटलं की आपला भात तर असतोच आणि डाळ तर असतेच, त्यामुळे सर्वात प्रथम आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। आता डाळ आणि तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत कुकरमध्ये, आता आपण हे शिजवून घेऊया। झाकण लावून द्यायचं, शिट्टी लावून द्यायची आणि 3 शिट्या येईपर्यंत आता आपण डाळ तांदूळ शिजवून घेऊया मीडियम फ्लेमवर। तर आजच्या थालीमध्ये मी व्हेज सब्जी बनवत आहे, व्हेज मिक्स सब्जी। तर यामध्ये मी पत्तागोबी, आलू, वांगे आणि गाजर घेतलेला आहे। आता हे सर्व छान आपण कट करून घेऊया, स्वच्छ धुवून घेऊया। आता भाजीला फोडणी देऊया। तर एका पॅनमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे, 1 छोटा चम्मच जिरा टाकलेला आहे आणि 1 छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट यामध्ये मी टाकलेली आहे। त्यानंतर आता आपण टाकूया इथे 1 बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या आणि कांदा जो आहे छान तेलामध्ये परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये आपण टाकूया 1 टमाटर। टमाटरसुद्धा तेलामध्ये थोडा परतून घेऊया आपण। त्यानंतर मी आलू, वांगे आणि गाजर जे आहे, पत्तागोबी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवलेलं आहे पाणी निथळण्याकरिता। हे बघा, यामध्ये मी 1 छोटा चम्मच कसुरी मेथी टाकलेली आहे, यामुळे भाजीला खूप छान चव येते। त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकत आहे। अर्धा छोटा चम्मच इथे धण्याची पावडर टाकलेली आहे, थोडीशी हळद, 1 छोटा चम्मच तिखट, गरम मसाला टाकलेला आहे 1/2 छोटा चम्मच। सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण इथे भाजी टाकूया स्वच्छ धुतलेली। बघा, पत्तागोबी, गाजर, आलू, वांगे यामध्ये टाकलेले आहेत मी पत्तागोबी। हे सर्व भाज्या टाकल्यानंतर आता आपण छान मिक्स करून घ्यायचं। तर सर्व मिक्स केल्यानंतर आपण ही भाजी जी आहे वाफेवर शिजविणार आहोत। तर यामध्ये मी पाणी नाही टाकणार आहे। वरती एक प्लेट ठेवायची पॅनवर आणि पॅनवरती प्लेट ठेवल्यानंतर त्या प्लेटवरती थोडं पाणी टाकायचं आणि मंद आचेवर ही भाजी शिजू द्यायची। जवळपास 7-8 मिनिटांमध्ये ही भाजी शिजून तयार होते। तर हे बघा, कुकर झालेला आहे। आता मी अंगुरी रसमलाईकरिता इथे दूध गरम करण्यास ठेवलेलं आहे। आता आपण पीठ भिजवून घेऊया पोळ्या तयार करण्याकरिता। तर रबडी अंगुरी रसमलाई यामध्ये मी बनविणार आहे। तर दूधसुद्धा एका साईडला आटविण्यास ठेवलेलं आहे। तर मंद आचेवर आपलं दूध आटत आहे तेव्हापर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया। बघा, पीठसुद्धा भिजवून झालेलं आहे, कुकर झालेला आहे। बघा, भात शिजलेला आहे, डाळ शिजलेली आहे। आता हे भिजवलेलं पीठ जे आहे ना, थोडा वेळ आपण झाकून ठेवूया। आता आपण डाळीला फोडणी देऊन देऊया। तर हे बघा, पॅनमध्ये थोडं तेल गरम झालेलं आहे, थोडंसं जिरं टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे, कढीपत्ता, ठेचलेलं लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। छान परतून घ्यायचं तेलामध्ये। त्यानंतर आपण शिजलेली डाळ यामध्ये टाकूया।
संपूर्ण डाळ आता आपण टाकून द्यायची आहे. त्यानंतर आपण इथे टाकूया थोडीशी हळद आणि मीठ चवीनुसार. मिक्स करून घ्यायचं आणि बाकीची उरलेली डाळ आपण यामध्ये टाकून द्यायची आहे. आता डाळीला उकडी येऊ द्यायची. तर हे बघा डाळीला उकडी आलेली आहे. थोडी कोथिंबीर टाकायची. तर हे बघा आपली डाळ तयार झालेली आहे. भातसुद्धा झालेला आहे. आणि आता आपण पोळ्या तयार करून घेऊया. तर पीठ जे आहे छान असं मुरलेलं आहे. हे बघा आता पोळी लाटून घेऊया. तवासुद्धा गरम करण्यास ठेवलेला आहे. तर हे बघा गरम तव्यावर छान अशी आता पोळी आपण दोन्ही बाजूने छान शेकून घेऊया. हे बघा भाजीसुद्धा होत आलेलीच आहे आणि आपल्या रबडीकरिता दूधसुद्धा छान आटत आहे. तर हे बघा पोळी इथे झालेली आहे. तर हे बघा पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि भाजीसुद्धा तयार झालेली आहे. थोडी कोथिंबीर टाकूया. तर हे बघा आपला झटपट इथे स्वयंपाक ऑलमोस्ट तयार होत आलेलाच आहे. बघा तर आता इथे मी बनवत आहे अंगुरी रसमलाई. तर इथे दूध आता गरम करून घेतलेलं आहे मी. 1 लिटर दूध. यामध्ये व्हिनेगर टाकायचं आणि हे दूध फाडून टाकायचं. हे बघा तर इथे रसगुल्ले तयार करण्याकरिता मी हे दूध फाडत आहे. हे बघा उकडी आल्यानंतर थोडंसं व्हिनेगर टाकल्यानंतर हे दूध पटकन फाटलं जातं. हे बघा आणि झटपट रसमलाई इथे तयार होते अगदी मार्केटसारखी घरच्या घरी स्वस्तामध्ये. तर हे बघा दूध छान इथे फाटलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि थोडा वेळ हे थंड करण्याकरता ठेवायचं आहे. बस 2 ते 3 मिनटं, जास्तीत जास्त 5 मिनटं थंड होऊ द्यायचं. हे बघा आपली दूधसुद्धा चांगलं आटलेलं आहे. यामध्ये टाकायचं थोडी साखर आणि ड्रायफ्रूट्स वेलची पावडर. छान मिक्स करून घ्यायचं. आणखी 5 मिनटं हे छान आटवून घेऊया. आता यामध्ये मिल्क पावडर टाकलं तर थोडं हे घट्ट होतं ही रबडी. पण माझ्याकडे मिल्क पावडर आता अवेलेबल नसल्यामुळे मी टाकत नाही आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, म्हणजे छान घट्ट इथे रबडी तयार होते. तर हे बघा मी इथे चाळणीमध्ये हे जे आहे ना आपण दूध फाटलेलं ते गाळून घेतलेलं आहे आणि वरती थोडं मी आता पाणी टाकत आहे, कारण व्हिनेगरचा जो आंबटपणा वगैरे असतो ना, स्मेल वगैरे, ते पूर्ण निघून जाते. आता एका व्हाईट कॉटनच्या कपड्यामध्ये हे काढून घ्यायचं आणि बांधून ठेवायचं, म्हणजे यामधील एक्स्ट्रा पाणी वगैरे ओलसरपणा वगैरे जो असतो तो निघून जातो. थोडा वेळ बांधून ठेवायचं. तर हे बघा थोडा वेळ आता बांधून ठेवणार आहे मी. तर हे बघा आपली रबडी इथे झालेली आहे. गॅस बंद करून द्यायचा आहे आणि बघूया आपले. हे बघा पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे यामधील. आता आपण रसगुल्ले तयार करूया. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. हे बघा हे आता हे जे आहे ना हाताने छान असं मळून घ्यायचं, खूप छान सॉफ्ट मळून घ्यायचं. म्हणजे आपले रसगुल्ले जे आहेत ना एकदम सॉफ्ट स्पंजी होतात आणि खूप छान फुलतात. तर हे जे आहे ना छान असं मळून घेणे खूप जास्त गरजेचे आहे. एकदम सॉफ्ट करून घ्यायचं. हा जो छेना आहे एकदम छान सॉफ्ट करून घ्यायचा. तर हे बघा एकदम सॉफ्ट करून घेतला. आता आपण याचे जे आहे ना रसगुल्ले तयार करून घेऊया छोटे छोटे. बघा सहजतेने बनले जातात, फार वेळ नाही लागत. हे बघा तर हे बघा इथे मी संपूर्ण रसगुल्ले जे आहेत ना तयार करून घेतलेले आहेत. आता हे झाकून ठेवायचे आणि आता आपण साखरेचं पाणी इथे तयार करूया. तर 1 ग्लास मी इथे 1/2 ग्लास साधारणतः पाणी टाकलेलं आहे आणि 1/2 वाटी साखर टाकलेली आहे. बघा साखर विरघळल्यानंतर यामध्ये हे रसगुल्ले टाकायचे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि 2-5 मिनटं होऊ द्यायचं. हे बघा
झालेसुद्धा आपले रसगुल्ले। आता हे जे रसगुल्ले आहेत थोडा वेळ थंड होऊ दिले मी, आणि आता एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत। बघा किती, तुम्ही बघू शकता मी जेव्हा केले होते तेव्हा किती छोटे होते, आणि हे किती छान टम्म फुगलेले आहेत। वरून आपण रबडीसुद्धा यावर टाकूया। तर हे बघा आपली अंगुरी रसमलाई इथे अगदी झटपटरित्या तयार झालेली आहे, आणि आपला संपूर्ण स्वयंपाक इथे तयार झालेला आहे ऑलमोस्ट। आता चला आपण थाली सर्व करूया। हे बघा, आणि मी या व्हिडिओमध्ये खव्याचे मोदक दाखवलेले नाही आहेत कसे बनवायचे, पण थालीमध्ये मी सर्व करत आहे। तर खूप सोपं आहे खव्याचे मोदक, मी माझ्या कधी लाईव्हमध्ये सुद्धा लाईव्हमध्ये वगैरे तुम्हाला दाखवून देईल की खव्याचे मोदक कसे करायचे। तर हे बघा भाजी डाळ, तर व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळे मी खव्याचे मोदक इथे रेसिपी नाही दाखवलेली आहे, माझ्या लाईव्हमध्ये मी दाखवेल। तर हे बघा भात, आणि प्लीज माझ्या लाईव्हमध्ये तुम्ही येत जा। दुपारी मी साधारणतः घेते माझं लाईव्ह, आणि त्यामध्ये वेगवेगळ्या रेसिपीज दाखवत असते। हे बघा पोळ्या, अंगुरी रसमलाई आणि हे खव्याचे मोदक। अगदी झटपट तयार होतात आणि खायला खूप छान असे पेड्यासारखे वाटतात। तर संपूर्ण थाली जी आहे कशी वाटली नक्की सांगा, आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत टेक केअर, बाय बाय। आणि माझ्या लाईव्हला यायला अजिबात विसरू नका।